वर्धा जिल्ह्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व 31 दरवाजे सकाळी उघडण्यात आले. प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. नदीपात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यंदा झालेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरलेत. पवनार येथील धाम नदीच्या पुलावरून पाणी वाहते तर हिंगणघाट येथे वणा नदी ओसंडून वाहते. तेथे देखील नदीकाठच्या लोकांना धोका निर्माण झालाय. गेल्या 14 तासापासून वर्ध्यामध्ये पावसाने हजेरी लावली. रात्रभर हा मुसळधार पाऊस बरसत राहिला आणि आता वर्ध्यातील नदी नाले जे आहेत ते तुडुंब वाहताना दिसत आहे. आपण दिंदोळा या गावानजीक आहोत. दिंदोळाच्या जवळपासची जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकतो की हा रस्ता जो आहे हिंगणघाट जाणारा जो रस्ता आहे हा पाण्याने पूर्ण वेढला गेलेला आहे आणि हा रस्ताच पूर्णतः बंद झालेला आहे. शेताची जी परिस्थिती पाहतोय आजूबाजूच्या संपूर्णतः शेती जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे. पाण्याखाली आल्याने शेतकरी आता संकटात आहे. असाच जर पाऊस सुरू आला तर हातचं जे काही पीक होतं ते पूर्णतः गेल्याशिवाय राहणार नाही अशीच एकूण परिस्थिती दिसून येते आहे. जिल्ह्याचा जर पूर्ण विचार केला तर संपूर्णतः नदी नाले जे आहे तुडुंब वाहतात आहे. 31 दरवाजे निम्न वर्धा प्रकल्पाचे उघडण्यात आलेले आहे. वर्धा नदीची जी वर्ध्याची जी धाम नदी आहे ही धाम नदी ओसंडून वाहते आहे. त्यामुळे पवनार ते सुद्धा अशाच प्रकारची जी परिस्थिती आहे ती आहे. आता आपण पाहू शकतो हा जो दिंदोळा मार्ग आहे हा संपूर्णतः हिंगणघाटला जातोय आणि पूर्ण मार्ग जो आहे हा पूर्ण ठप्प झालेला आहे. म्हणजे ग्रामीण जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालं. ग्रामीण रस्ते जे आहेत ते अशाच प्रकारचे वर्ध्यातले दिसून येतात आहेत. असाच पाऊस राहिला तर पुढील काळामध्ये आपत्ती बिकट होऊ शकते आणि त्याचं व्यवस्थापन करणंसुद्धा प्रशासनाला कठीण जाऊ शकते असं जे चित्र दिसत आहे. नेमका हा पाऊस कधी ओसरतो आणि पाऊस कधी थांबतो याचीच प्रतीक्षा आता वर्धेकर करतात आहे. एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, दिंदोळा, वर्धा.